नमस्कार, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील. मी नीता परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आल्यानंतरची क्लिनिंग आज मला करायची आहे, जेवढं शक्य होईल बेडरूम, दोन्ही बेडरूम, त्यानंतर लिव्हिंग रूम, सगळं मी आज थोडंफार क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करीन. आणि सगळ्यात पहिले आवरायचं आहे बेड, तर सगळ्यात पहिले बेडशीट काढून घेतली, कारण 8 दिवस आय डोंट नो धूळ कुठून येते, पण सगळीकडे धूळ धूळ होती, त्यामुळे बेडशीट काढणं गरजेचं होतं. रात्रीची झोप असं वाटत होतं की खूप बेडशीटवर कचरा आहे, धूळ आहे, आणि तसंच आम्ही झोपलो. म्हणून सगळ्यात आधी दोन्हीही बेडरूमच्या बेडशीट धुवायला टाकल्या. आणि काल जो मी अर्धवट केक बनवला होता, फक्त क्रम कोटिंग करून ठेवली होती, तो आज मी आता रेडी करते आहे. आणि असा बनला आहे रेनबो थीम केक. तर हाफ बर्थडेचा आहे म्हणून असा अर्धा दिसतो आहे, कारण तशीच त्याची थीम आहे आणि रेनबो थीम आहे. खाली मस्त असं वॉटरीसारखं मी केलेलं आहे, ते काही यूज होणार नाही, खाण्यामध्ये येणार नाही, त्या फक्त ते डेकोरेशनमध्ये दिसणार आहे. आणि राहिले आहेत फक्त आता थोडेफार स्प्रिंकल टाकायचे. तर जे ब्लू कलरचं पाण्यासारखं केले आहे, तिथे मी छान स्टार ठेवले आहेत, मोती ठेवले आहेत, आणि वरही मला काही स्प्रिंकल टाकायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी नाव लिहायचं आहे. नाव तिने अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं लिहायचं आहे की नाही. बऱ्याच जणांना नाव लिहायचं नसतं, म्हणून मी स्वतःहून कधी ते लिहित नाही. तर अशा प्रकारे ऑलमोस्ट केक बनून रेडी आहे आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. तर असं छानपैकी नाव लिहिलं आहे, एक छोटासा हार्ट काढला आहे, आणि जिला केक दिला होता तिलाही खूप आवडला. तर काल मी दोन्हीही बाल्कनीज साफ केली होती, आज मला प्लांट आणायचे होते, पण त्याआधी 2 दिवसापूर्वीच जो ब्रश ऑर्डर केला तो आला होता. मग आल्यानंतर कुठलीही गोष्ट, मग ती माझी पर्सनल गोष्टी असू देत किंवा मग घरच्यासाठी आणलेली असू देत, ट्राय केल्याशिवाय मी राहत नाही. अगदी लहान मुलं करतात ना की नाही मला हे आत्ताच करायचं आहे, अगदी माझं तसं आहे की मी प्रत्येक माझ्यासाठी आणलेल्या गोष्टी किंवा घरासाठी आणलेल्या गोष्टी आणल्यानंतर लगेचच ट्राय करून बघते. तर कम्फर्टेबल होता ब्रश, तेवढं काही क्वालिटी एकदम चांगली नाही आहे, हेवी नाही आहे, पण ठीकठाक बाल्कनी न वाकता, म्हणजे कंबर दुखेल नाही, वाकायची जास्त गरज नाही, अशा प्रकारे छानपैकी स्वच्छ होईल. तर मला प्लांट्स आणायचे आहे, त्याआधी मी परत एकदा आज बाल्कनी धुवून घेतली. येतंय का व्यवस्थित घासता? हो. मग आता बाथरूम तूच घासत जाशील ना? हो. ठीक आहे. मैत्रिणीकडून सगळे प्लांट घेऊन आले आणि म्हटलं आता सगळं स्वच्छ करायचं आहे, मग प्लांट्सलाही मी छानपैकी धुवून घेते, कारण बाल्कनीमध्ये इतकी धूळ आलेली ती सगळी प्लांट्सवर होती आणि प्लांट्स जो ॲक्च्युअल पानांचा कलर आहे तो दिसतच नव्हता. म्हणून डायरेक्ट बाथरूममध्ये आणलं आणि जो शॉवर आहे किंवा फ्लश करायचं आहे त्यानेच डायरेक्ट सगळ्या पानांना स्वच्छ धुवून घेतलं. आणि जी कुंडी आहे तिलाही धुवून घेतलं, कारण त्यावरही आपण सारखं पाणी टाकतो तर तीही खराब होते. म्हणून सगळं फ्रेश आणि एकदम छान दिसावं म्हणून सगळ्याच गोष्टी आता धुवून घेणार आहे. तर एक एक पान धुवून घेतलं, त्यावर काही कीड लागली असेल तीही निघून गेली आणि धूळ तर पूर्णच निघाली. पण हे आज फक्त आजच्या दिवशी पुरतं नाही आहे, हे मला कंटिन्युटी ठेवावी लागते. पानं प्रत्येक वेळी स्वच्छ करावी लागतात, असे धुवून नाही तर नुसतं ओल्या कापडांनी पुसून घेतले तरीही ते छान क्लीन होतात. तर असे एक एक प्लांट मी सगळे बाथरूममध्ये आणले, ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यासकट त्याच्यासोबतच्या कुंड्याही धुवून घेतल्या. मग बाल्कनी स्वच्छ दिसेल आणि झाडं धूळ असलेली दिसतील, मग कसं चांगलं दिसणार. म्हणून छानपैकी अशी बाल्कनी स्वच्छ, त्यात माझी सगळी प्लांट स्वच्छ. प्लांट आता तुम्हाला कमी दिसत आहेत, तुळस माझी वाढली आहे. आय डोंट नो काय होतं, प्रत्येक 6 महिन्यांनी तुळस वाढते वाळून जाते आणि मला नवीन तुळस आणावी लागते. तुळस माझी अशी 2 ते 3 वर्ष कधीच टिकत नाही, बाकीची झाडं एक वेळ टिकतील पण तुळस काय माहिती काय होतं, ते वाळूनच जाते. तर आता प्लांट कमी आहेत आणि उन्हाळ्याची मी प्लांट आता जास्त आणणारही नाही आहेत, जेवढी आहे आत्तापुरती तेवढी बस. त्यानंतर दोन्हीही बेडशीट वाळून लवकरच वाळल्या होत्या धुतल्यानंतर, कारण आता ऊन इतकं जास्त पडतं बाल्कनीमध्ये, तुम्ही बघितलं की ऊन किती होतं. तर ती जी बेडशीट होती ती या बेडरूमवाल्या बेडशीट
चाइल्ड बेडरूमवाल्या बेडशीटमध्ये टाकली आणि ही पण बेडरूम थोडीफार क्लीन करून घेतली, कारण अश्विनचं आजपासून काम चालू होणार आहे. मग बेडरूम वगैरे थोडंफार फ्रेश दिसलं ना, आपली रूम फ्रेश दिसली की आपलं कामात मन लागतं. आणि माझंही थोडंफार फ्रेश पाहिजे असतं. जी घरातली स्त्री असते तिला असं वाटत नाही की घर गभाळ्यासारखं आहे आणि आपली कामं चालू आहेत. तर सगळ्यात पहिले माझं आज हेच होतं की थोडं का असेना पण आपलं पूर्ण घर स्वच्छ दिसायला पाहिजे, कुठेच धूळ दिसायला नको. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मी आज केलं. आणि जेव्हा आम्ही केरळमध्ये गेलेलो तेव्हा ना प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये थोडंसं कोमट पाणी प्यायला मिळायचं आणि त्या पाण्यामध्ये पुदिना आणि आणखी काहीतरी टाकायचे. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही पण पुदिना मात्र लक्षात आला, म्हणून मी घरीही थोड्याशा पाण्यात अगदी थोडासा पुदिना टाकून ते पाणी उकळवून घेतलं आणि गाळल्यानंतर आता प्रत्येक बॉटलमध्ये थोडंसे पुदिन्याचं पाणी आणि बाकीचं नॉर्मल वॉटर ॲड करून घेणार आहे. आणि तशी टेस्ट येत नव्हती, काहीतरी अजून ते टाकतात, त्यांनी सांगितलं नाही आणखी काय टाकतात, पण तसंही पाणी छान वाटत होतं. मिंटचा खूप छान असा फ्लेवर येतो पाण्यात. आणि आता आपण इतके ठिकाणं फिरतो जेवणाच्या वेळा, पाणी सगळं चेंज होतं, त्यामुळे आमच्या दोघांचं तर नाही पण अश्विनचं थोडंसं थ्रोट इन्फेक्शन झालं आहे, त्यांना सर्दी झालेली आहे. कारण आमच्या दोघांचं आधीच उरकून झालं होतं, आमच्या दोघांना आधीच ताप खोकला सगळं झालं होतं, त्यामुळे आत्ता आम्ही आजारी पडलो नाही, टच वूड. आणि आता 10वी 12वीच्या बोर्ड एक्झाम चालू आहे, त्यामुळे रियांशच्या जेव्हा 10वी 12वीचे पेपर असतात त्या दिवशी त्याची ऑनलाईन स्कूल असते, तर ते एक आणखी टेन्शन. जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा निवांत असतं, पण घरी असला की मग ऑनलाईन स्कूल चालू असतं आणि त्यात आपलंही बोलणं नको किंवा मग इतर बाकीची एक्स्ट्रा कामं नको, आवाज नको जास्त, असं होतं आणि त्याच्याकडेही खूप लक्ष द्यावं लागतं. तर तो बऱ्यापैकी त्याचं तो करून घेतो आता, तेवढं त्याला समजतं. पहिले कोविडच्या वेळी जे ऑनलाईन स्कूल होते तेव्हा तर इतकं लक्ष ठेवायला लागायचं, नुसतं त्याच्याजवळ बसून राहायला लागायचं, पण आता तो त्याचं स्वतःचं स्वतः करतो आणि लिहितो आहे. तोपर्यंत माझी सगळी क्लिनिंग होत होती, डायनिंग टेबलवर, सेंटर टेबलवर, टीव्ही टेबलवर इतकी जास्त धूळ झालेली, म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की घर बंद आहे तरी पण ही धूळ येते कुठून, आय डोंट नो. आणि तसंही तुम्ही 4 ते 5 दिवस क्लिनिंग केली नाही ना, तशीही तुम्हाला प्रत्येक जो टॉप आहे, मग तो सेंटर टेबलचा असू देत, डायनिंगचा असू देत, साईड टेबल असू देत किंवा टीव्ही टेबल असू देत, तिथे धूळ दिसणारच, ती कंटिन्यू आपल्याला साफ करावीच लागते. तर अशा प्रकारे ऑलमोस्ट सगळी क्लिनिंग मी आज करून घेतलेली आहे. टूरवरून आल्यानंतर बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रश्न आहे, टूरसाठी किती खर्च आला, कसा प्लान केला होता, टूरमध्ये काय काय इन्क्ल्यूड होतं, सगळा प्लान आमच्याशी शेअर कर. तर येस, मी सगळा प्लान तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे इन फ्युचर जर तुम्हाला केरळलाच नाही, बाकी इतर ठिकाणीही कुठे जायचं असेल, तर तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ज्या मी सांगेल त्या उपयोगी पडेलच. आणि कपड्यांच्या बाबतीतही बरेचसे प्रश्न आलेले आहे, तर जे ड्रेस मी वॅकेशनसाठी घातलेत किंवा तुमच्याशी शेअर केलेत जे काही व्हिडिओ थ्रू, तेही मी तुमच्याशी परत एकदा जिथून मी घेतलेत त्याच्या लिंक जर असेल त्या शेअर करेल. आणि कुठले ड्रेस घेऊन जायचे वॅकेशनसाठी, कुठले कम्फर्टेबल कपडे घेऊन जायचे ज्याने आपण छान कम्फर्टही दिसू आणि स्टाईलिशही दिसू, हेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर किचनची फक्त आज मी साफसफाई करणार नाही आहे, बाकी माझी बऱ्यापैकी साफसफाई करून झालेली आहे, फक्त वरची साफसफाई झालेली आहे. डीप क्लिनिंग करायचं असेल तर एका दिवसात पॉसिबल नाही आहे, एका दिवसात ते शक्यही होत नाही, एकेका रूमसाठीच एक दिवस लागतो पूर्ण. म्हणून वरचं जे आहे ते मी फक्त आज साफ करून घेतलं, साईड टेबल साफ केले, जिथे जिथे मला धूळ दिसत होती त्या गोष्टी मी सगळ्या क्लीन करून ठेवल्या आणि अनपॅकिंग बॅग्सची पूर्ण झाली, बॅग्स वर ठेवून झाल्या. तेवढं एक काम सगळ्यात कठीण आणि महत्त्वाचं असतं, कारण पॅकिंग करताना तर आपण उत्साहाने करतो, पण अनपॅकिंग करायचं, ते कपडे वॉश करायचं, ते आपल्याला नंतरचं काम जीवावर येतं. पण कपडे त्यातले काही मशीनमध्ये होते ते मी धुवून टाकलेत आणि हाताने धुवायचे होते तेही आज सगळे वॉश केलेत, कारण मला तुमच्याशी लवकरच व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि एकदा घातल्यानंतर मग कपडे धुवूनच मी ठेवते, कारण दिवसभर घातले होते कपडे त्यामुळे ते तसेच ठेवले नाही.
सगळ्यात शेवटी हे टॉप मी ऑर्डर केलेलं आणि याचे लिंक किंवा काहीच तुमच्याशी शेअर केलं नव्हतं. तर सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणखी काही तुमचे प्रश्न असतील अबाउट टूर तर मला विचारा, म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं कवर करण्याचा प्रयत्न करेल. तर ॲट लास्ट मी इथे कपडे जे धुवून घेतले आहे त्याला फोल्ड करून ठेवते आणि माझी बऱ्यापैकी सगळी कामं मी आवरून घेतलेली आहे. आता किचन क्लिनिंग राहिलं आहे, त्याचा मी तुमच्याशी सेपरेट एक वेगळा व्हिडिओ शेअर करेल. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लीन केल्या आहेत आणि त्याच्यासाठी पूर्ण दिवस, म्हणजे ऑलमोस्ट दिवसभर लागणारच आहे, कारण किचनची मी यावेळी डीप क्लिनिंग करणार आहे आणि तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आता कपडे फोल्ड करते, थोड्या वेळ आराम करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर बास झालं आजच्या दिवशी पुरतं, एवढंच. खूप कामं होतात सकाळपासूनची, नुसतं करतीये करतीये, पण कामं काही संपत नाही आहे. तरी मी किचनला हातच लावलेला नाही आहे, कारण किचनचं थोडंसं जास्त क्लिनिंग आहे, ट्रॉली क्लिनिंगही करायचं आहे. तर त्याचा वेगळाच मी पूर्ण किचनचा क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. आणि बऱ्यापैकी आता थोडं सेट झालेलं आहे, पण असं होतं की जे माझे ऑलरेडी पेंडिंग व्हिडिओ आहे तेही मला एडिटिंग करावे लागतात. त्यानंतर आता रियांशचं आता एक्झाम मार्चमध्ये आहे, त्यामुळे त्याची स्टडीजही घ्यावी लागते, कधी त्याचे ऑनलाईन क्लासेस असतात तर लक्ष द्यावं लागतं. तर सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहे. सो व्हिडिओज त्यामुळे ऑल्टरनेट डे किंवा मग संध्याकाळीही मी अपलोडिंग झालं तर म्हणजे टाकू शकते व्हिडिओज. तर व्हिडिओ पाहत रहा, आवडत असतील तर एक लाईक करा. आणि आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते, उद्या परत भेटू एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.